जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कमिशन एजंटकडून लुटण्याचे कामे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. नुकतेच शनि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे वाहन अडवून त्यांना ठराविक दुकानावरूनच पूजा साहित्य घेण्याची सक्ती करत दमदाटी करत असलेल्या दोन कमिशन एजंटांवर शनि शिंगणापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अखेर दिवाळीनंतर ही धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र एजंटांच्या या वाढत्या त्रासाच्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी सोनई आणि घोडेगाव रस्त्यावर गस्त घालत लटकूंना सळोकी पळो केले. वैष्णवी हॉटेल समोर, कुन्हाट पार्किंग समोर भाविकांची अडवणूक करत असलेल्या सुमित बबन शिंदे आणि रमेश मुगदेव फुलारे दोघेही राहणार सोनई यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस पथकाने रस्त्यावर आणि गावात गस्त घालत कारवाईचा धडाका लावला. या कारवाईमुळे काल दिवसभरात भाविकांची अडवणूक कमी प्रमाणात झाली. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.